जोपर्यंत पुनाडे वशिणी सारडे येथील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हिताचे सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही करू नये अशी ठाम भूमिका आमदार महेश बालदी यांनी प्रांताधिकारी यांच्या समावेश झालेल्या बैठकीत मांडली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिकीकरणासाठी उरणमधील पुनाडे वशिणी आणि सारडे या तीन गावातील जमीन संपादनाची अधिसूचना जाहीर केली आहे त्यामुळे येथील ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी यांची भेट घेऊन या संदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार प्रांताधिकारी राहुल मुनके आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली यावेळी आमदार महेश बालदी यांनी ग्रामस्थांच्या भावना मांडल्या संपादनाच्या अनुषंगाने जमीन किती संपादित करणार शेतकऱ्यांना मोबदला किती असणार पुनर्वसन पॅकेज काय असणार नोकरी व्यवस्था कशी असणार सार्वजनिक सुविधा कशा देणार आणि त्या अनुषंगाने संपूर्ण धोरण काय असणार याची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय आणि शेतकऱ्यांचे ग्रामस्थांचे समाधान होत नाही तोपर्यंत संपादनाची कोणतीच कार्यवाही करू देणार नाही असे स्पष्ट केले यावर प्रांताधिकारी राहुल मुनके यांनी शासन स्तरावर ही भूमिका पोहोचवण्याचे आश्वासन दिले पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट